जय जवान जय किसान। खाली डोके वरती पाय सरकार तो करायचं काय? खाली डोके वरती पाय सरकार तो करायचं काय? खाली डोके वरती पाय। आदरणीय पालकमंत्री म्हणतात की एक बिल भरावं 3 महिन्याचं, ते बिल सुद्धा खोटं आहे, तरी देखील ते भरावं। आणि त्याच्यात कहर म्हणून 1 रुपयाची मदत जळगाव जिल्ह्याला मिळाली नाही। जळगाव जिल्ह्यातली सगळी बिलं ही बोगस आहेत, फेक आहेत, अंदाजे आहेत। आणि त्यांच्या वसुलीसाठी आयुक्त साहेब आज साखर आयुक्त कारखान्यांना आदेश देत आहेत की शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातनं MSEBचं बिल वसूल करून द्यावं। हे सरकारची कुठली सावकारी पद्धत आहे? आजपर्यंत सावकार होते ते अशा पद्धतीने वसुली करायचे। यावर्षी दुष्काळ, पैसा नाही, थोडाफार ऊस आहे, म्हणजे जळगाव चोपे तालुक्यात तर अशी परिस्थिती आहे, पहिले 2-3 महिने पाऊस नसल्यामुळे सर्वच ऊसावर पांढरी माती पडलेली होती। जेमतेम ऊस दुरुस्त झालेत, 20 टनाचा सुद्धा ॲव्हरेज उतरणार नाही। अशा परिस्थितीत खाजगी कारखाने, म्हणजे आम्ही जेमतेम कारखाना सुरू होतोय आणि त्या कारखान्यांचे देखील पैसे जर का समजा तिथं वसूल होणार असतील आणि ते बोगस वीज बिलापोटी, तर या सरकारला सावकार म्हणायचं तर काय नाही। म्हणून आज रास्ता रोको केला। तहसीलदार साहेबांना आता निवेदनही दिलं की साखर आयुक्तांना कळवा, अन्यथा दिवाळीमध्ये याच्यापेक्षाही मोठं आंदोलन सर्व शेतकरी उभे करतील आणि सरकारला जाग आणतील। आज पहिल्यांदा भारतामध्ये इंग्रजांची आठवण शेतकऱ्यांना व्हायला लागलेली आहे की त्यांनी देखील शेतकऱ्यांना एवढा त्रास दिला नाही। दुष्काळात मदतीऐवजी त्रास देण्याची भूमिका सरकारची असेल तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून मोठा आंदोलन। आज जे सरकारने वीज बिल तोडणी केलेली आहे शेतकऱ्यांची, या दिवाळीत गोड करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कडू करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि ही वीज तोडणी त्यांनी थांबवावी, याच्यामुळे आज रस्ता रोको चोपड्यात रस्ता रोको करण्यात आलेला आहे। आणि याच्यापेक्षा मोठे आंदोलन येणाऱ्या गाड्यात सर्व शेतकरी आणि शेतकरी संघटना कृती समिती आणि सर्व शेतकरी प्रतिनिधी करतील अशी मी आशा बाळगतो व मोठ्यात मोठे आंदोलन येणाऱ्या काळात होईल, तरी सरकारने याच्यावर लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा। महावितरणने दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे वीज बिल कट करणे म्हणजे एक शोकांतिक आहे आणि महावितरणने जी योजना काढलेली आहे वीज बिल माफीची, ती एकदम फसवी अशी योजना आहे। त्याच्यामध्ये व्याज असेल, दंड असेल, वीज बिलं भरपूर फुगवले आणि नंतर त्याच्यातून काही सूट देऊन शेतकऱ्यांना सांगायचं भरा। आणि आज अशी परिस्थिती आहे, अति पाऊस, कमी पाऊस, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात 1 रुपया नसताना दुसरी गोष्ट सर्व मेंटेनन्स हा शेतकऱ्यांना करावा लागतो। DP जळाली तर वर्गणी करून पैसा द्यावा लागतो, तार तुटले तर शेतकऱ्याला पैसे देऊन तार जोडावे लागतात। फक्त महावितरण हक्क एवढा दाखवते, हे आमचं बापाचं आहे, एवढं जर तुम्ही हक्क दाखवतात तर आमचे DP जावेला जरतात। 1 DP आता 3 महिन्यापासून चोरीला गेला आहे, त्याचा अजूनपर्यंत कुठलंही हे केलेलं नाही। DP नंबर 17 वर्डीमध्ये एकदा आईल चोरीला गेलं, 10,000 चाळीस शेतकऱ्यांनी वर्गणी करून टाकलं, 2 गाडे चोरीला गेले तारांचे, 12,000 रुपये वर्गणी करून टाकले, त्याचा मी ठाम पुरावा देऊ शकतो। 3 महिन्यापासून आळाव पोलीस स्टेशनला हे पराय दाखल करत गेलेले असताना हे शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण राहील, हा विचार मी प्रश्न महावितरणच्या अधिकाऱ्यांना करतो। नंतर त्यांनी वीज बिल कट करायचं, वीज कट करायची का वीज बिल भरायला व्हायची याचं उत्तर मी देईल।